शॉट म्हणावं लागेल, जबरदस्त कामगिरी हनुमान उडी त्या ठिकाणी सक्सेसफुल दिले. ओ जोरदार खेळ करण्यासाठी गुणता सप्लाय संघाने पहिल्या काही मिनिटांमध्ये सुरुवात केली आहे आणि त्यानंतर पडझड पाहायला मिळते. आता मात्र त्या ठिकाणी थोडीशी पडझडीमध्ये पाहायला मिळतोय. वैरव सोजाईचा संघ अभि बेलवतकर सेमीफायनलच्या आपल्या सेकंड सेमीफायनलच्या पहिल्या रेड वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. ओंकार पातेरे रेडिंग पार्क वरती त्या ठिकाणी दाखल करायला पाहिलं मिळतोय. मध्य रक्षकाला टिपल्याचा दाबा केला जातोय. रेडिंग हँडचा सुंदर नमुना पाहायला मिळतोय. मारायचं तर कोणाला मारायचं, टॉपच्याला मारायचं आणि कर्णधारावरती आता मात्र त्या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे आणि तंत्रज्ञान सिंगल पॉइंट त्याला पाहायला मिळतोय. बोलू जातोय टीम स्ट्रॅटेजी मैदानावरती आखली जाते. आता मात्र त्या ठिकाणी संयोग साळवी रेडिंग पार्क वरती संघ थोडस आता मात्र खेळमळीत अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. त्याला उभारी देणारा खेळ मैदानावरती तो करेल का बघायचं आहे. सातच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते. समोरून त्या ठिकाणी आयकॉन खेळाडू केतन वेले मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये जोरदार खेळ करण्यासाठी उत्सुक पाहायला मिळतोय. संजोग साळवी पूजा कुपऱ्यातून अभय कुपऱ्यावरती थोडस प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आपली रेड पॅलेट करतोय आणि सुचित करतोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी चौकट चढ्यांवरती प्रत्येक मैदानावरती त्या ठिकाणी करिश्माई खेळ करणारा खेळाडू ओमकार पातेरे आता मात्र रेडी मार्गवरती चारच्या डिफेन्स समोर सचिन कामेरकर अनुभवी खेळाडू समोर त्या ठिकाणी कॉर्नर समोर पाहायला मिळतोय. वाघ्या देखील त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये पाहायला मिळतोय. संजोग साळवी रेडिंग मार्क वरती दुसऱ्या रेड वरती उजव्या कोपऱ्यातून इतर झेले समोर मोठं आव्हान असणार आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान निरंजन बेर्डेने आता मात्र मार खाल्लाय. सिंगल पॉइंट आलाय त्या ठिकाणी भैरव सोजाई संघासाठी. संजोग साळवीचं कौतुक करावं लागेल. संघाला थोडासा उभारी देण्याचं काम या रेडीवरती त्याने केलंय. ओंकार पातेरे पुन्हा एकदा रेडी पार्क वरती सज्ज होत आहेत. उंच पुरातांचा उपयोग करत त्या ठिकाणी पूर्णपणे पाच डिफेंडर समोर आव्हान उभं करताना पाहायला मिळतं उजव्या कोपऱ्यातून. त्या ठिकाणी या रेडीवरती दोन महाराष्ट्र पोलीस या मैदानावरती या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गुणिता सप्लाय संघाकडून त्या ठिकाणी अभिषेक बेलवनकर पाहायला मिळत आहेत तर वैरव सोजाई संघाकडून सचिन कामेरकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपल्या या रेडवरती सुरक्षित परत थर्ड रेड असणारे आता मात्र ओंकार पातेरे रेडिंग मार्क वरती सज्ज होतोय. पाचचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय. पूजा कोपऱ्यातून त्या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज होतोय. कशा पद्धतीने सेव्ह होईल मैदानावरती बघायच्या वैरव सोजाई कडून मोठा आव्हान आहे त्या ठिकाणी आणि तंत्रज्ञान त्या ठिकाणी आता मात्र ओंकारचा थोडासा प्रयत्न असफल ठरला आहे. टॅकल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतो त्या ठिकाणी. सिंगल पॉइंट आला वैरव सोजाईसाठी. आता मात्र अमर तटकरे आजच्या दिवसामध्ये पहिल्या दोन मॅच मध्ये चांगला खेळ त्याने केला होता ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये. आता मात्र या सेमी फायनल मध्ये आपल्या पहिल्या रेड वरती त्या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ करतो बघायचं आहे. उजव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी पाचचा डिफेन्स आता मात्र पडझड थोडीशी पाहायला मिळते. गुणिता सप्लाय संघाची सुरक्षित परत अभिभिलन करत मात्र जबाबदारी आपल्या खात्यावरती घेतोय. तो पार करतोय सुरक्षित परततोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र वैरव सोजाई संघाकडून ही बोला डायरेक्ट असणार आहे. उभं करण्यासाठी सज्ज होत आहे रेडर आठ नंबर जर्सी परिधान केलेला. एका रेड वरती या खेळाडून सहा गुणांची कमाई केली होती. आज या डुआ डायरेक्ट वरती सेमीफायनल मध्ये मोठा खेळ करणार का बघायचं. उजव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी दाखल होता दरम्यान त्या ठिकाणी मांजरेकरचं कौतुक करावं लागेल. टॅकल इनिशिएट केलं आणि तो सक्सेसफुल करण्यामध्ये मोठा हात लावलाय त्या ठिकाणी. सिंगल पॉइंट आला आता मात्र
अभिषेक बिलवणकर रेडी मार्ग वरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी पत्रा पाचच्या डिफेन्स समोर दोन्ही संघ त्या ठिकाणी पहिल्या आपण ताकदीनिशी खेळ करताना पाहायला मिळत आहे. पाचच्या डिफेन्स समोर अभिषेक बिलवणकर रेडी मार्ग वरती डिफेन्स थोडासा अंदाज घेतोय सुरक्षित फरक अमर तटकरे आता मात्र रेडी मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. सहाचा डिफेन्स समोर नसेल बोनस ऑन असेल अमरसाठी पार करतोय सुरक्षित करतोय मात्र या ठिकाणी पाचच्या डिफेन्स समोर अभिषेक बिलवणकर मैदानावरती सज्ज होतोय सज्ज होताना पाहिलं मी दोन दोनच्या दोनचे सिंगल चे टायल तिकडे अमर तटकरेने टॅकल सक्सेसफुल करून दाखवलाय. सचिन कामेरकर ती साथ लागले हाय ओळीचा सुंदर नमुना पाहिला मिळतो सिंगल पॉइंट आलाय त्या ठिकाणी बहिराव सुजय संघासाठी. आता मात्र त्या ठिकाणी संजोग साळवी च्या खेळाडूंना त्या ठिकाणी एका गुणावरती एक गुण मिळवत त्या ठिकाणी या संघाला थोडस संजीवनी देण्याचं काम पहिल्या आपमध्ये केलं होतं. तोरणी मार्ग वरती पाचच्या डिफेन्स समोर पाहायला मिळतोय दोन मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर आहेत त्या ठिकाणी गुणिता सप्लाय संघाचे पूर्णपणे धावती रेड पाहायला मिळते. मध्यरक्षकावरती कटाक्ष टाकत सुरक्षित परतताना पाहायला मिळते आपल्याकडे त्या ठिकाणी निरंजन बेर्डे रेडिंग मार्ग वरती सज्ज होताना पाहायला मिळते. चार नंबर जर्सी परिधान केला रेडर सहाच्या डिफेन्स समोर स्वतःच्या टापा कुबऱ्यातून बोनस देखील ऑन असेल त्याच्या समोर पाहिलं मी ते दोन खेळाडूंमध्ये सुरक्षित करतोय उत्तर देण्यासाठी आता मात्र थर्ड रेड असणार आहे संयोग साळवी पाचच्या डिफेन्स समोर ओंकार बादेरीला मैदानावरती आता मात्र कमबॅक करण्याची संधी असेल. डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचंय संयोग साळवी मध्यरक्षकाला टिपण्यासाठी पायाने गडीबात करण्याचा प्रयत्न करतोय किक मारण्याचा प्रयत्न करतोय उजव्या कोपऱ्यातून थोडस डिफेन्सला कव्हरला टेप केलं जात आहे. सक्सेसफुल करून दाखवतोय सिंगल पॉइंट आलाय आता मात्र गुणिता सप्लायर्ससाठी टू इन टेन आउट ओमकार पाते रेडिंग मार्क वरती आले नवीन खेळाडूला संधी दिली जाते आता मात्र ओंकार पातेरे या रेड वरती आपल्या पूर्ण करतोय का मागवलं जातो बैरव सोजय खेळायला सुरुवात होताना पाहायला मिळते विचार मंथन केलं जातंय थोडस आता मात्र रेडिंग मार्क वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील अमर तटकरे बोनस ऑन असेल डाव्या कुठेतून त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळते अमर रक्षकावरती रनिंग करण्याचा प्रयत्न जोरदार त्या ठिकाणी उच्च कोपऱ्यातून देखील पाहायला मिळतोय अमरचा सुरक्षित आपल्याकडे त्याकडे परततोय आता मात्र सिंगल चेंजच्या रूपाने प्रणव धामणेवरती त्या ठिकाणी विश्वास दाखवला जातो या चॅलेंज मैदानावरती डू आर डायरेड असेल पाचचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय प्रणव धामणे कशा प्रकारची कामगिरी करतो बघायचंय संघ व्यवस्थापकांचा विश्वास सारखं ठरवणं खेळ त्याचा पाहायला मिळेल का बघायचंय पाचचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय डू आर डायरेड असणाऱ्या उजव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी सिंगल पॉइंट त्या ठिकाणी बैरव सोजय संघासाठी आठ नंबर जर्सी परिधान केला रेडर मैदानावरती पाचच्या डिफेन्स समोर डू डायरेक्ट वरती आधीच्या संयम राखला डिफेन्सनं रेडर त्या ठिकाणी स्वयंचित बाद झाला त्यानंतर आठ नंबर जर्सी परिधान केला वैरव सोजय संघाचा आक्रमण कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी डाव्या कॉर्नरच टॅकल सरते शेवटी त्या ठिकाणी ऍडव्हान्स होता परंतु तो सक्सेसफुल झालाय आता मात्र ओंकार पातेरी बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय पाचचा डिफेन्स समोर पाहायला भेटतोय आक्रमणासाठी त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला भेटतोय दोन चेंजेस एक सिंगल चेंज पाहायला मिळते आक्रमण सुचवलं जात आहे ओंकार पातेरीसाठी चौकीर चढायांसाठी आणि त्या ठिकाणी आपल्या स्पीड वरती समोरच्या डिफेन्सला बीट करण्यामध्ये माहीत असणारा खेळाडू आपल्या या रेड वरती सुरक्षित परत आता मात्र अमर तटकरे रेडिंग मार्क वरती आपल्या पहिल्या गुणाच्या शोधामध्ये पाहायला मिळतोय या चालू सामन्यामध्ये आपला खेळ सुरू आहे त्या ठिकाणी सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय दुसरी सेमीफायनल आहे या सामन्यामधून विजय होणारा संघ त्या ठिकाणी आता मात्र जर्मनी संघाशी या स्पर्धेची फायनल खेळताना पाहायला मिळेल आणि हे फायनलचं दुसरं तिकीट कोणाला मिळेल बघायचं येणारा काळ वेळ आणि खेळ मैदानावरती सांगेल कोणत्या मालकाचा संघ त्या ठिकाणी या
गुल्लेबाडी तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम दिशेने मार्गक्रमण करेल. ओंकार पातळीवरती पूर्णपणे मदार असणार आहे गुणिका सप्लायर सचिन मांगले यांच्या संघाची, तर कौस्तुभ जाधववरती मोठी मदार असणार आहे अनुभवी खेळाडू आहे भैरव सोजई संघाची. सचिन कामेरकरच्या ठिकाणी वारंवार त्याच कोपऱ्यावरती त्याच कॉर्नरवरती त्याला टेम्प्ट केलं जात आहे, परंतु त्या ठिकाणी सचिन देखील संयम बाळगला आहे आणि त्यानंतर या रेड वरती आपल्या सुरक्षित परत त्या ठिकाणी ओंकार. मात्र त्या ठिकाणी अमर तटकरे बोनस ऑन असेल उजव्या कोपऱ्यातून. डाव्या कोपऱ्यावरून त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. दरम्यान टँकलचा प्रयत्न सूर्य टँकल होईल पाहायला मिळतोय. मांजरेकरचं कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. फर्स्ट ऑफ सेकंड टीम रेड असेल आता मात्र ओंकार पातळे चारच्या आक्रमणासमोर सज्ज होताना पाहायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी डाव्या कोपऱ्यावरती होते पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंगर वरती पाहायला भेटतं. पूर्णपणे डिफेन्सला हलकं ठेवतो या डुआ डायरेक्ट वरती पूर्ण स्कॉट नाही आहे, त्यामुळे कोणतं कौशल्य पडायला होतं बघायचंय. डिफेन्सला पूर्णपणे हलकं ठेवतो, डिफेन्स देखील संयम ठेवून खेळताना पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आता मात्र त्या ठिकाणी पंचांचं डिसिजन काय येतं बघायचं. संघाची कमान खांद्यावरती घेत त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. डाव्या कोपऱ्यातून पूर्ण सहन असेल कौस्तुभ साठी. रक्षकावरती थोडस लक्ष टाकत या रेडवरती देखील सुरक्षित परतला आणि त्याला उत्तर देण्यासाठी निरंजन बेर्डे पुन्हा एकदा रेडिंग मार्क होती. पाचचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय. वेळ काढून त्याचा उपयोग त्या ठिकाणी या रेड वरती केला जातोय. तरी संघ त्या ठिकाणी या सेमी फायनलचा पहिला हप्ता फिनिशिंग खेळताना पाहायला मिळत होते. मात्र त्या ठिकाणी कोणता संघ पहिल्या हाफमध्ये खर्च ठरतो बघायचा आहे. त्यादरम्यान संजोग साळवी रेडिंग मार्क वरती वैरव सोजई संघासाठी सहाच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी पार करतोय आणि त्यानंतर रेडिंग मार्क वरती सज्ज होतो. बोनस ऑन असेल संजोग साळवी. रेड आपली व्हॅलिड करतोय आणि सुरक्षित करत मार्कवरती तो पार करेल आणि सुरक्षित आपल्या घरट्याकडे परतेल. आता मात्र त्या ठिकाणी संजोग साळवी वरती डाव खेळला जातोय. डू ऑर डाय रेड असेल आता मात्र डू ऑर डाय रेड असणार आहे या रेड वरती त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि तो सक्सेसफुल झाला आहे. सिंगल पॉइंट आहे त्या ठिकाणी गुणिका सप्लाय साठी. ओंकार पाते रेडिंग मार्क वरती थर्ड रेड असणार आहे ती देखील. आता मात्र चार मध्ये मगाशी टॅकल झाला होता, त्या टॅकलचं उत्तर ही मोठी रेड करत त्या ठिकाणी येणार का बघायचंय. ओंकार पातेरे डिफेन्सचा थोडा अंदाज घेत सज्ज होताना पाहायला मिळतो आपल्या स्ट्रॉंग झोन वरून. वाघ्या स्वतःला सेव्ह करताना पाहायला मिळतो. दरम्यान आता मात्र कौस्तुभ जाधव सुरेख टॅकल सक्सेसफुल त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. रेड आउट सिंगल पॉइंट भैरव सोजई वरच्या रेड वरती त्या ठिकाणी ओंकार पातेरे वरती त्या ठिकाणी उत्तर शोधली जात आहेत. कौस्तुभ जाधव त्या ठिकाणी आता मात्र रेडिंग मार्क वरती बोनस ऑन असणार आहे. सहाचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय. रक्षकाला त्या ठिकाणी हाताने कडी बात करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. सुरक्षित परतला आणि चालू सामन्याचं मतदान. या संघाचे संघवालक गणेश मोठे महेश पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी मंडळाच्या वतीने आपण नैकंठेश्वर वॉरियर्स या संघाचे संघवालक महेश पवार गणेश मोहिते सेमी फायनल सेकंडचा दुसरा खेळायला सुरुवात होताना पाहायला मिळते. नऊ सातच्या गुणफलकावरती त्या ठिकाणी नाम मात्र दोन गुणांच्या आघाडीवरती गुणिता सप्लायचा संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय. परंतु या आघाडीमध्ये बिघाडी करण्याचं काम आपल्या खेळाने कौस्तुभ जाधव करणार का बघायचंय. सेकंड हाफच्या आपल्या पहिल्या रेडवरती आहे. डिफेन्सनं थोडंसं मापलं जाते आपल्या स्टॉपवरून जागा बनवण्याचा प्रयत्न झाला होता. बोनससाठी अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी आणि त्यानंतर सुरक्षित परत त्यांना पाहायला मिळतोय.
दुसरा फायनलिस्ट संघ कोणता येणार त्या ठिकाणी वेळ आणि काळ खेळ ठरवणार आहे की कोणता संघ मालकाचा संघ गेलेवाडी तालुका कबड्डी प्रीमियर लीग 2023 च्या स्पर्धेमध्ये मेगा फायनल साठी जे भैरी संघाशी दोरात करताना पाहिलं ते निरंजन बेरडे सेकंड हाफच्या आपल्या पहिल्या हेड वरती त्या ठिकाणी पाचच्या डिफेन्स समोर पाहायला मिळत आहे. ओंकार पातेरे वरती पहिल्या आपण वारंवारची उत्तर शोधली गेली पूर्णपणे त्या ठिकाणी डिफेन्स वरती आणि त्याला वारंवारच्या रेड वरती मैदानाच्या बाहेर बसवलं गेलं. तद्नंतर मात्र भैरव सोजाई संघाचं ट्रम्प कार्ड मैदानावरती ज्या खेळाडूंनं त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा संघाला मोठी गरज होती तेव्हा तेव्हा गुणांच्या भर निरंजन बेरडे म्हणजे महाराष्ट्र परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. समोरच्या त्या ठिकाणी रेडरला गरज असताना डिफेन्सने त्या ठिकाणी चूक केली आहे आणि सिंगल पॉईंट महत्वपूर्ण पॉईंट त्या ठिकाणी आता मात्र भैरव सोजाईच्या प्रांगणाकडून त्या ठिकाणी गुणांचा आलेख एका गुणाने वाढताना पाहायला मिळतोय. अभि फलवणकर चालू मॅच मध्ये आपल्या पहिल्या गुणाच्या शोधामध्ये पाहायला मिळतोय. बोनस ऑन असेल बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अटेम्प्ट जोरदार पाहायला मिळतोय. सुरक्षित करत या संघाचे संघ मालक रोहितजी कांगणे आपण व्यासपीठावर येतो आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकार येते. पाचच्या डिफेन्स समोर कौस्तुभ जाधव रेड विजेता फायटर्स या संघाचे संघ मालक रोहितजी कांगणे. मी या दिविजेता फायटर्स या संघाचे जोरदार रेड सुपर रेड पाहायला मिळाले. अभिबेलवण करणं आपला अनुभव बनायला लागला आणि आपल्या संघाची आघाडी वाढवण्यामध्ये यश मिळालं. आता मात्र अमर तटकरेला जोरदार खेळ करावा लागेल त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी डाव्या कोपऱ्यावरती थोडस प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरक्षित करत ओंकार पातेरे सेकंड हाफ मध्ये आपला वर्चस्वी खेळ करणार का बघायचं आहे. चारच्या डिफेन्स समोर वारंवार त्याच्यावरती उत्तर शोधली गेली होती या रेड वरती त्या ठिकाणी तो उत्तर शोधणार का बघायचं आहे. कौस्तुभ साधव समोर आव्हानासाठी उभा आहे सुरक्षित परत आहे. अमर तटकरे रेड मार्क वरती पुन्हा संघ पाहायला मिळतो. आता मात्र गुणिता सप्लायरचा बोनस ऑन असेल समोर निरंजन बेरडे चप्पा असताना त्याला टॅकल इनिशिएट केला आहे आणि तो टॅकल त्या ठिकाणी अमर तटकरेने तटरक्षक भिंती भेटली आहे आणि या महत्वपूर्ण डुआ डायरेक्ट वरती दोन गुणाची कमाई करत पहिलं सोजय संघासाठी गुणांचा आलेख वाढवताना पाहायला मिळतोय. ओंकार पातेरे बोनस ऑन असेल सहाचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय. आता मात्र चूक केले म्हणजे महाराष्ट्र परिस्थिती पाहायला मिळाली आहे. अगदी निदान रेषेच्या बाहेरचा टॅकल त्याचा बाहेर मिळतोय आणि तो ओंकार पातेरीने आपल्या स्पीडने त्याला अनसक्सेसफुल ठरवला आहे. सिंगल पॉईंट त्याला पाहायला मिळतोय गुणिता सप्लायर साठी. आता मात्र कौस्तुभ जाधव रेडी मार्क वरती थोडस डिफेन्सची पाहणी करतोय. त्या ठिकाणी थोडीशी नमजक पाहायला मिळते मैदानावरती बोनस ऑन असेल सहाच्या डिफेन्स समोर बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बोनससाठी अटेम्प्ट करण्याचा हुशार अनुभवी खेळाडू आहे आणि आपल्या हेरड वरती आपले अटेम्प्ट पूर्ण करतोय सुरक्षित करत आहे बोनस पॉइंट. कौस्तुभने त्या ठिकाणी महत्वपूर्ण गुण मिळवले पाचचा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय. ओंकार पातेरे आक्रमणासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. कोपऱ्यातून थोडस गोलवर चालू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याचा पाहायला मिळतोय. पूर्णपणे डाव्या कोपऱ्यावरती आलाय आणि त्यानंतर त्या ठिकाणी आता मात्र सुरक्षित करत आहे. कौस्तुभ जाधवने आता मात्र त्या ठिकाणी कर्णधाराप्रमाणे खेळ करायला सुरुवात केली या मोठ्या मॅच मध्ये मोठा मॅचचा मोठा प्लेअर त्या ठिकाणी आता मात्र मैदानावरती दहा जाणं पाहायला मिळतं. भैरव सोजय संघासाठी फायनलच्या दिशेने पहिलं तिकीट मिळवलं आहे अक्षय झेपले यांच्या मालकीचं संघ जय भैरी संघाला. दुसऱ्या तिकीटासाठी मैदानावरती युद्ध सुरू आहे गुणिता सप्लायर समर्थेचा भैरव सोजय कोणता संघ त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगला खेळ करत अंतिम फेरीच्या दिशेने जाईल बघायचं आहे. थोडथोडक्या गुणांच्या फरकावरती मॅच सुरू आहे. दोन्ही संघ एकमेकांना त्या ठिकाणी मापण्याचं काम करत आहेत. अनुभवाची शिदोरी दोन्ही संघांकडे आहे परंतु कोणता संघ मैदानावरती मोठा खेळ करेल बघायचा आहे. पाचच्या डिफेन्स समोर ओंकार पातेरे उजव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. दरम्यान मारल्याचा दावा केला जातोय
सद्योग सावीवरती आक्रमण केलं जात आहे. सिंगल पॉइंट आलाय. सेकंड हाफचा आपला पहिला गुण मिळवतो त्या ठिकाणी ओंकार पाथेरे. आता मात्र आठ नंबर जर्सी परिधान केला रेडर अटॅकिंग खेळाडू आहे. बोनस ऑन असेल त्याच्यासाठी. नंतर मॅनला जागा बनण्याचा प्रयत्न. केतन बेलेचं कौतुक करावं लागेल आणि हा टॅकल सक्सेसफुल झालाय. रेडर आउट सिंगल पॉइंट. गुणिता सप्लायसाठी एक गुणाचा आलेख त्या ठिकाणी भारतात आले. सुपर टॅकल ऑन असेल. आता मात्र ओंकार पाथेरे कशा प्रकारचा खेळ करेल बघायचं आहे. त्याची मदर असणार आहे कौस्तुभ जाधवच्या वरती पूर्णपणे कटाक्षी असणार आहे. त्याला माहिती आहे मुख्य खेळाडू त्या ठिकाणी कौस्तुभ आहे आणि त्या दरम्यान आपले अटेम्प्ट पूर्ण करतोय. सुरक्षित परततोय. थोड्याशा अडचणीमध्ये आता मात्र पाहायला मिळतं बैरव सोजाईचा संघ. कौस्तुभ जाधव या अडचणींवरती मात करत आपल्या संघाला रिवायबल देणारा खेळ मैदानावरती करणार का बघायचं आहे. बोनस देखील ऑन असेल. पुन्हा संघ पाहायला मिळतोय गुणिता सप्लायर्सचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. How many points? 2 more red. Omkar Pathere set on fire. त्याचं पूर्णपणे परंतु भुन्नाला चुक करण्यासाठी भाग पडले आणि या महत्वपूर्ण रेड वरती दोन गुण मिळाले. सचिन कामेरकर आपल्या संघाला रिवायवल देणार का बघायचं आहे. बोनस ऑन असेल. रिवायवल देण्यासाठी टच पॉइंट त्याला घ्यावा लागणार आहे. एक सुपर रेड करावी लागणार. बोनस आता मात्र सोडला जातोय. डिफेन्स संयमाने घेताना पाहायला मिळते. गुणिता सप्लायर्सचा अनुभव पडायला लागेल का बघायचं आहे. सचिन कामेरकर डिफेन्सला हलत ठेवतोय. डिफेन्स देखील संयमाने घेताना पाहायला मिळतात. दरम्यान त्या ठिकाणी टॅकल सक्सेसफुल झाला. बोनस पॉइंट घ्या. भैरव सोजाई 1+2 टोटल 3 पॉइंट. गुणिता सप्लायर्स आता मात्र त्या ठिकाणी कशा पद्धतीने भैरव सोजाई संघ कम बॅक करेल बघायचं आहे. सेकंड सेमीफायनलचा सेकंड हाफ सुरू आहे. मेगा फायनलच्या दिशेने दुसरा संघ कोणता दाखल होणार बघायचं आहे. ओंकार पाथेरे आपली आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये रेडी मार्कवरती दाखल होते. फुल आउट संघ आहे त्या ठिकाणी. बोनस ऑन असेल त्याच्यासाठी. सुरक्षित परतला आहे. त्रुटी थांबला आणि त्यानंतर पंचांच्या विसरलं. आता मात्र त्या ठिकाणी महत्वपूर्ण सामन्याला महत्वपूर्ण खेळामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. या खेळाडूला कालचा खेळ मैदानावरती आठवावा लागेल. भैरव सोजाई संघासाठी अडचणी आता मात्र त्या ठिकाणी आहेत. परंतु त्या अडचणींवरती मात करणारा खेळ कोणता रेडर त्या ठिकाणी मैदानावरती घेतो बघायचं. त्या टप्प्याने त्या ठिकाणी बोलण्यासाठी जोरदार अटेम करण्याचा प्रयत्न. सुरक्षित परतला. आता मात्र थोडासा ऍडव्हान्स खेळण्याचा प्रयत्न डिफेन्सचा पाहायला मिळतोय. कम बॅक होणार का बघायचा भैरव सोजाई संघाचा. अभी फिलवणकर रेडी मार्क वरती. त्या ठिकाणी सुरक्षित करतोय. कौस्तुभ जाधवला आता मात्र आपल्या कांद्यावरती त्या ठिकाणी पूर्णपणे संघाची कमान घ्यावी लागेल. आता दुसरी सुपर रेड त्याला करावी लागणार मैदानावरती. बोनस प्लस मल्टी पॉईंट ची रेड होणार गरजेचं असणार आहे त्याच्याकडून संघ मालकांसाठी आणि संघ व्यवस्थापनासाठी. करण्यासाठी भाग पाडणार. सिंगल पॉईंट आला त्या ठिकाणी. आता मात्र भैरव सोजाईसाठी अभिषेक रेडी मार्क वरती. बोनस ऑन असेल. फुल आउट संघ पाहायला मिळतोय. भैरव सोजाईचा डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचं आहे. अभिसाठी कौस्तुभ जाधव आक्रमणासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक डिफेंडर एक रेडर मैदानाच्या बाहेर आहे. कौस्तुभ जाधव आता मात्र आपला खेळ उचलताना पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चूक करते आहे. सौरभ राजवाडेला चुक करण्यासाठी भाग पाडलाय. कंपॅक्ट झालाय भैरव सोजाई संघाचा. आता मात्र बॅकिंग करण्याचा प्रयत्न होता. सौरभचा अटेम बरोबर होता परंतु समोरील डिफेंडरचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं. अगदी बऱ्याचशा लांबवरचा पल्ला गाठत कौस्तुभ स्वतःला सिद्ध केलं या रेड वरती. ओंकार पाथेरे रेडी मार्क वरती त्या ठिकाणी. कंपॅक्ट झालाय भैरव सोजाई संघाचा. आम्ही देखील ही मॅच तितक्या सहजासहजी सोडणार नाही देहबोली त्या ठिकाणी सांगून जाते भैरव सोजाई संघाची. दरम्यान ओंकार पाथेरे सुरक्षित परतला आहे. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं 20-15 असा दोन फलक आहे.
गुणिता सप्लायर्स 20-15 गुण असतील त्या ठिकाणी बैरव सोसायचे. आता मात्र त्या ठिकाणी डाव्या कपड्यातून त्या ठिकाणी कौस्तुभ जाधव सिद्धार्थ पाहायला मिळतोय. कट्टरबॅक या रेड वरती आपल्या आपले प्रयत्न पूर्ण करत सुरक्षित परतलाय. निरंजन बेरडे रेडिंग मार्क वरती वेळ कडतंत्राचा त्या ठिकाणी उपयोग करताना पाहायला मिळते. मध्यरेषेवरती आहे थोडासा अडचणीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोड थोड त्या आघाडीवरती गुणिता सप्लायरचा संघ आहे, परंतु त्या ठिकाणी निरंजन बेरडे पूर्णपणे आपला वेळ त्या ठिकाणी घेतोय. या रेडचा सुरक्षित परत आहे. आता मात्र चारच्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी अमर तटकरे सुरक्षित परत आहे. थर्ड रेड असणार आहे ओमकार पाथरे, महत्वपूर्ण रेड असणार आहे भैरव सोजाई संघासाठी. डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचा आहे. ओमकार पाथरे वरती त्या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न होईल का बघायचा. ओमकार पाथरे वरती आक्रमण करत मॅच होत झाले. आता मात्र कौस्तुभ जाधव ना त्या ठिकाणी. आता मात्र कर्णधार पदे थर्ड रेड असणारा सुपर टाकला आहे केतन बेले एन कंपनी. आता मात्र समोरून आहे कॉर्नर वरती त्या ठिकाणी कौस्तुभ जाधवच्या संघामधील गाडू पाहायला मिळतो. दुधाय कौस्तुभचा आक्रमण करणार का बघायचा. कौस्तुभ वरती सुपर टाकला आहे आणि त्यामध्ये थर्ड रेड असणार आहे. मोठी रेड त्या ठिकाणी होईल का बघायचं आहे. महत्वपूर्ण सामन्याची रेड असणार आहे त्या ठिकाणी केतन बेलेसाठी. आता मात्र मॅच लागर मागर मी सुरुवात झाली आहे. मॅच पारण फिरलाय. आता मात्र पूर्णपणे बैरव सोजाई संघाने रणशिंग फुंकलाय की आम्ही देखील या स्पर्धेच्या फायनलच्या तिकिटासाठी उत्सुक आहोत. तितकस सफाई शेवटची तीन मिनिट सेकंड मैदानावरती. आता मात्र बैरव सोजाई संघाचा गुणिता सप्लायर. आता मात्र थोड्याशा पिछाडीवरती पाहायला मिळत आहे. विचारवंत दोन्ही संघांकडून केले जात आहे. टीम स्ट्रॅटेजी मैदानावरती आखल्या जात आहेत. दोन्ही संघांकडे अनुभवी खेळाडूंचे प्रशिक्षण पाहायला मिळत आहे. कोणत्या खेळाडूचा अनुभव खेळाडू मैदानावरती मनाला लावत मोठा खेळ करत नाही का फायनलचं दुसरं तिकीट मिळवणार बघायचं आहे. वेळ कडतंत्राचा उपयोग केला जातो. या रेड वरती 8 नंबर जर्सी परिधान केला रेडर. उत्तर पातळीवरती नजर असणार आता मात्र 7 नंबर जर्सी परिधान केला रेडर. गुणिता सप्लायर संघाचा बोनस ऑन असेल. पुला संघ पाहायला मिळतो आहे. नंतर मात्र आपले नेतृत्व गुण काय असतात. पहिल्या हाफ मध्ये थोडासा शांत पाहायला मिळतात. शेवटची 2 मिनिट पहिल्या हाफ मध्ये कौस्तुभ जाधव थोडासा शांत होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी नेतृत्व गुण आणि अनुभव बनला पण आपल्या संघाला कमबॅक करून दिला भैरव सोजाईना. निरंजन बेरडे सुरक्षित करतोय. नावावरती विश्वास दाखवलाय. थर्ड रेड असणार आहे सद्दी असणार आहे. आता मात्र गुण घेण्यासाठी डिफेन्स कशा पद्धतीने केलं बघायचं. गुणिता सप्लायरचा 8 नंबर जर्सी प्रदान केला रेड मैदानावर. केतन बेले कंपनी समोर अपन असणार त्या ठिकाणी. अटॅक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. महत्वपूर्ण रेड असणार त्या ठिकाणी. डाव्या कपड्यातून आता मात्र पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन वरती येतोय. नंतर केतन बेलेचं कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी सिंगल पॉइंट गुणिता सप्लायर्स. ओंकार पाथरे 6 डिफेन्स समोर. मॅच ऑन झाले दोन्ही संघांसाठी. बोनस देखील ऑन असेल. कौस्तुभ जाधव आता मात्र समोर पाहायला मिळतोय. लास्ट मिनिट सेकंड सेमीफायनलचा ओंकार पाथरे रेडी मार्क वरती. खेळाच्या कोणत्याही मैदानावरती तुम्ही जा अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं आणि तो अटॅक कौस्तुभ जाधवनं केलाय. कोणावरती केलाय मारायचं तर टॉप चला मारायचं. ओंकार पाथरे वरती 2 टॅकल सक्सेसफुल करून दाखवले आणि या मॅच घडी बदलवणारा खेळ आता मात्र कौस्तुभ जाधव चतुरस्त खेळाने आपल्या त्या ठिकाणी भैरव सोजाई संघासाठी मोठी कामगिरी करताना पाहायला मिळते. त्याला दादरेशीवरती दर्शनाचा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुणिता सप्लाय संघ अडचणीमध्ये आता मात्र सुरक्षित करण्या अभिप्रेत करायला एक मोठी रेड करावी लागेल.
मोठी रेड कार्ड लागणार आहे तर मी आलो त्या ठिकाणी सक्सेसफुल होत नाही आहे सिंगल पॉइंट आला आहे चालू सप्ता सप्ता सोलदारी संघ मला एका गुणाने त्या ठिकाणी फायनलिस्ट ठरतोय गुणिता सप्लायर्स त्या ठिकाणी तोडसा